आपल्याकडे ही आता आपली साडी आहे, हाफ जी आहे ती अशी प्रिंटेड आहे वरती, आणि हाफ जे आहे खालचा भाग होता इथे कमरेला जॉईंट करून हा अंब्रेला इकडं बसवला, आणि हा फ्लॉवरचा भाग इकडून जो आहे इथपर्यंत पूर्ण त्याचा प्रिंट आहे, आणि ह्या बाजूला फक्त त्याचं डिझाईन आलं. अप्रतिम अशी ही दोन्ही हातात घेते, नाही तर तुम्हाला हा बघा मी हा असा वरती घेते, थांबगड मी हे बघा हा कुठंही घेर होणार जाईल, पण जेव्हा तुम्ही परफेक्ट होतील तरी 4 दिवस लागले तरी चालेल. आधी वरचा बॉडीचा पार्ट शिवून घ्या. व्हिडिओला सुरुवात करते स्टिचिंग सुरेखामध्ये. सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आपण साड्यांचे वन पीस पाहतो, ते पण शिफॉनचे, पण आपणाला नेहमी एकदा असा प्रॉब्लेम होतो की हा आता मी तुम्हाला दाखवते, तुमच्या लक्षात येईल की काय प्रॉब्लेम आहे आपल्याकडे. ही आता आपली साडी आहे, हाफ जी आहे ती अशी प्रिंटेड आहे वरती, आणि हाफ जी आहे लायनिंग आहे, म्हणजे असे सरळ लायनिंग आहे. ही साडी मी पूर्ण ड्रेस शिवल्यानंतर दाखवते, अशा पद्धतीची ही साडी होती. जे तुमच्या लक्षात येईल, आपल्याकडे हाफ खाली वेगळा आणि हाफ असं वरती, हा वरती घेतला किंवा तो खाली घेतला, एकूण एक तेच येतं. तर ही अशी साडी, हा प्रिंट वर किंवा खाली. मग असे शिफॉनचे ड्रेसेस शिवताना मोस्टली तुम्ही टेलरांकडे गेल्या वर टेलर सांगणार तुम्हाला की नाही हे असं व्हर्टिकल किंवा हे असं असं प्रिंट आहे, ह्याचा ड्रेस तुम्ही शिवू नका, तुम्हाला चांगला बसणार नाही, हे नेहमी सांगण्यात येणार असतं. मग माझ्याकडे बऱ्याचदा मीही सांगते की फुल प्रिंटेड असेल तर ती डिझाईन सगळीकडे छान दिसते, म्हणजे वरचा फ्रंटचा भाग, खालचा घेरचा भाग सगळाच. ही साडी खूप सुंदर आहे आणि ह्याचा ड्रेस तुम्हाला लवकरच बघायला भेटेल असं मी विचार करते. बघा ह्या साडी आणि ब्लाऊजबद्दल दुसरा व्हिडिओ केलेला आहे, तो तुम्ही पहा. म्हणून तर प्रॉब्लेम होतो की आपणाला कसं असतं की सगळं प्रिंट एक सोबतच हवं आहे किंवा असं, पण जेव्हा आपण रेडीमेड शॉपमध्ये जातो तर आपणाला अशी वेगवेगळी ट्रायंगल पट्ट्या, थोडेसे फुलं, फ्लॉवर असं काहीतरी वेगळं असतं, पण तिथं आपल्याला खूप आवडतं. मग आपण आपल्या साड्या अशा असतील तर काय वेगळ्या पॅटर्नचं आपण शिवायचं नाही. मी म्हणजे ठीक आहे, दुसरे कोण नाही करत आहे ना, मी नक्की करते, कारण रेडीमेडमध्ये तुम्हाला सगळं चालतं. मग शिवताना असं नको तसं नको का, कारण तुम्ही टेलर आहेत आणि तुमचा तो काम आहे की कसलाही कस्टमर आला आणि तशी डिझाईन आली की त्याला एक वेगळं लुक देण्याचं हे तुमचं काम आहे, जसं मी करते. तर तुमच्याकडे आवर्जून एक वेगळ्या दृष्टीने पाहिलं जातं. माझ्याकडे नेहमी असं होतात की नाही काहीतरी एक वेगळं करेल, वेगळी डिझाईन करेल म्हणून एक विश्वासाने आपल्याकडे देतात, तर ते तुम्ही त्याला तुम्ही खरे उतरलं पाहिजे. हा आता मी तुम्हाला दाखवते दोन कसे एकाच साडीची वेगवेगळे असं हाफ डिझाईन आणि हाफ डिझाईन वेगळे असलेली, वरती फ्लॉवर, खाली फ्लॉवर, वरती असं पट्ट्यांचं हे होतं, तेही उभे असे आडव्यामध्ये उभे पण नाही, त्यामुळे ते खूप विचार करून बनवावं लागतं. तर डिझायनर पीस तुम्ही बनवू शकता. तर तुम्हाला दाखवते वन पीस कसा मला. हा आहे मल्टी कलर, ह्याच्यामध्ये जास्त करून हा येल्लो शेड जास्त होता, त्यामुळे मी असतो ह्याला बटरस्केप, जे मी लेजीबीजी बोलते ते वापरलेलं आहे. हा ड्रेस शिवताना खूप त्रास होतो, दाखवते मी तुम्हाला का त्रास होतो, कारण ह्याची घडीच बसत नाही, असा हात लावून सुळसुळीत आहे पटकन सुटतो हा हात आता. तर हा असा राऊंडमध्ये घेतला, पसरट घेतला आणि हा असा जास्त घेतला आहे. मागून हा असा गळा आहे, ह्याला आता मी तर पिन लावलेले आहे, स्लीवलेस आहे. आता हे जी पट्टी होती ती मी अशी आडवी घेण्याऐवजी उभी घेतली, ती दिसायला खूप सुंदर दिसते. असं घेतले की त्या पट्ट्या चांगल्या दिसत नाही, म्हणून साडीच्या ह्याच्यामध्ये उभं अडवत चालतं. आणि हा खालचा भाग होता इथे कमरेला जॉईंट करून हा अंब्रेला इकडं बसवला, आणि हा फ्लॉवरचा भाग आहे. तर तुम्ही बघू शकता आपण जेव्हा शॉपमध्ये जातो किंवा डिझायनर दुकानात जातो तर असे खास बघितलं की आपल्याला खूप छान वाटतं. आपल्या साध्या सिंपल साडीचे पण हे लुक बनवू शकतात, आणि ह्या बाजूला हे असं. तर तुम्ही लुक वाईज पाहिलं तर हा इतका सुंदर दिसतोय गाऊन, हे बघा. आणि हे ह्याचं अस्तर जितकं हे आहे तितकं ह्याचं अस्तर पण तितकंच आहे. मी तुम्हाला दाखवते ह्याचा घेर, हे बघा फुल्ली घेर आहे जेवढं ह्याचं अस्तर आहे, कारण हा खूप पातळ सुळसुळीत असतो, टिकायला चांगला असतो. हा थोडा चांगला जाड चांगल्या क्वालिटीचा असतो, त्यामुळं असं वापरायचं. हे आता मी तुम्हाला डमीला दाखवते, हे बघा हे ह्या बाजूचं असं आहे आणि ह्या बाजूचं पाहिलं तर असं आहे. म्हणजे तुम्हाला डिझायनर असा हा ड्रेस भेटला, तेही साध्या सिंपल साडीत. मला वाटतं हे साडीला काट पण होतं, काट काढून टाकलं, कुठंच वापरलेलं नाही, कारण काटचा लुक वेगळाच येत होता. तर अशा पद्धतीने तुम्ही डिझाईन करू शकता. तुम्ही स्वतः शिवत असतील तर थोडंसं डोकं लावा आणि काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करा,
आणि तुम्हाला अशा साड्या असतील तर माझ्याकडे तुम्ही पाठवली की 29 हा आहे अनारकली इथपर्यंत, हे तुम्ही पाहू शकता माझ्याही ह्याला हा इथपर्यंत बसतो, म्हणजे नॉर्मल जो रेड कलरचा धनश्रीचा शिवलेला आहे ना तेवढा आहे, म्हणजे ह्याचा मी तुम्हाला माप घेऊन दाखवते की उंची आहे ह्याची 48 म्हणजे तुमची उंची अगर 5 फीट 3 ते 5 फीट 5 असेल तर हा तुम्हाला अनारकली टाईपमध्ये छान दिसेल आणि एवढा खाली लेगिन्स राहील। किती मस्त कलर आहे, अंग कलर हा ऑरेंज रेड आणि थोडासा मरून असा मल्टी कलर पट्टे आहे त्याच्यामध्ये, हे असं आहे आणि हे कमरेला इथे तुम्हाला वाटत असेल की इथं असा क्रॉस वाढतोय पण हा असा तुम्हाला दिसेल, हा फिटिंग असेल तर हा असा दिसतो एकदम आणि खूप सुंदर ह्याचा गेटअप येतो आणि ही बघा हे क्रॉस असल्यामुळे किती सुंदर दिसते हे लांबून पाहिल्यानंतर। डिझायनर वन पीस तयार झाला साधा सिंपल आणि ह्याची शिलाई किती आहे 750, हा अस्तर आहे तो अस्तर खूप चांगल्या क्वालिटीचा आहे, मी तुम्हाला असं दाखवते ह्याच्यात पण तुम्हाला 40-30 रुपयेपासून तुम्हाला 60 ते 70 रुपयेपर्यंत हा कपडा भेटतो, मी जे घेते तो 75-70 ह्याच्यातला घेते कारण तो क्वालिटी खूप छान असतो, सॉफ्ट असतो आणि ड्रेसला लुक खूप छान येते जाड असल्यामुळं आणि खूप सुंदर दिसते हा असा। आता कमरेला फिटिंग केल्यानंतर डिझायनर कसा वन पीस आहे आणि आपण शॉपमध्ये घेतो तर हे कमीत कमी अशा कपड्यांचे तुम्हाला 1.5 ते 2 हजाराच्या आसपास हे ड्रेसेस जातातच जातात कारण याला शिवायला खूप हे होतं आणि इतक्या चांगल्या क्वालिटीचं अस्तर नसतं आणि अस्तर पण खालचा जो असतो तो कमी असतो, तुम्ही खूप महागातले घेतले 3-4 हजाराचे तर तेव्हाच ते अस्तर फुल असतं, तर तुम्हाला तुमची साडी ही जास्तीत जास्त 500 असेल 1000 असेल तरीही तुम्हाला 2 ड्रेसेस बसतात 2500 हजाराची साडी पकडलं आणि 1500 मी दोन्हीचे मिळून शिलाई पकडलं तर तुम्हाला 1250 काहीही नाही असं हे ड्रेसेस बसतात, त्याची लेस होती ती मी काढून टाकली। तर चालेल दुसरा बघूया, खूप सुंदर असा दुसराही एक वन पीस बनवला आहे ह्याच्यातून वेगळ्या डिझाईनमध्ये, तर तुम्हाला मी दाखवते दुसरा फुल म्हणजे लाँग वन पीस बसला आहे, एक अनारकली बसला आणि एक लाँग बसला आहे, तुम्ही हे पाहू शकता हा येलो बेस असल्यामुळे हा दिसत नाही, हायकडून जो आहे इथपर्यंत पूर्ण त्याचा प्रिंट आहे आणि ह्या बाजूला फक्त त्याचं डिझाईन आलं आहे, अप्रतिम अशी हे दोन्ही हातात घेते नाही तर तुम्हाला कन्फ्युजन व्हायला नाही पाहिजे, हे पहा दोन्ही सुद्धा एकापेक्षा एक सुंदर असे दिसले। तर आता मी तुम्हाला असं बॉडीला लावून दाखवते, तुम्ही बोलतील तुम्ही काय घालत नाही कारण माझ्या मापाचा नाही आहे, माझ्या मैत्रिणीच आहे स्मिता, हां तर खूप तिने ही साडी दिल्यानंतर मी तिला सरळ बोललेली, ती बारीक आहे अंगाने पोटाचा घेर बिलकुल नाही आहे तिचा, तर तिला म्हणलं प्लेटेड शिवते हा भाग वरती घेऊन कारण हे लायनिंग आणि हे लायनिंग, ती बोलते मला प्लेटेड बिलकुल नको मला अंब्रेला आहे तुला कसं शिवायचं शिव मला काही कारण सांगू नको, आणि देऊन ती नाही म्हणलं तरी 2.5 महिने झाले आणि ती 1-1.5 वर्ष झालं माझ्याशी कॉन्टॅक्ट करत होती पण भेटणं खूप कमी झाले, तिचे 2-3 ब्लाउजेस पण शिवलेत आणि एका साडीचे तिचे वेगळे असे तुम्ही पाहिलं असेल किंवा हा मागे पुढे होईल 2 टॉप जॅकेट आणि 1 पॅन्ट असे शिवलेत आणि असे शिवले, टोटल मला वाटतं हे ड्रेसेस ते ड्रेसेस ब्लाऊज सगळे मिळून माझ्याकडून काही एक बुद्धा प्रिंटचा ब्लाऊज हे केलं होतं त्याचे मला वाटतं आय थिंक 5000 काहीतरी तिचं टोटल बिल झालं होतं। एका साडीत तिने सुरुवातीला म्हणजे 2 शेम कसे दिसतील माहिती नाही, एकच असं नंतर आता बोलली पण सांगताना मला वाटतं 2 ड्रेसेस सांगितले होते, नंतर ती बोलली मी नाही वापरले तर मी माझ्या बहिणीला ते देईल पण हे ड्रेसेस मला नाही वाटत ते कोणाला देईल कारण इतके वेगळे आणि इतके सुंदर झालेत, हे डमी तुला जोडून दाखवते हे बघा हे किती छान प्रिंट दिसते आणि कॉर्नर न आल्यामुळे हे अप्रतिम असा ड्रेस दिसतो, बापरे काय ड्रेस दिसतो यार खूप सुंदर दिसते, मला जितका छान दिसायला लागलाय हा पाहिल्यानंतर काहीतरी थोडंसं वेगळा, आता हा बघा हा लुक किती छान दिसेल आणि हा असा वापरलाय आणि ह्याच्यामध्ये बॅक साईडला मी हा वापरलाय आणि ह्याला बॅक साईड नाही हा फ्रंट वापरला प्रिंटेड आणि हा ब्लॅक बॅकला आणि हा फ्रंट ह्याला आणि हा बॅकला, खूप सुंदर असे डिझाईन झाले दोन्हीही वेगळे डिझायनर डिझाईन झाले, ज्या साडीचा आपण विचारही करू शकत नाही अंब्रेला असं उलटंसुलटं डिझाईन असलं तर कुठलाही टेलर हात लावत नाही मोस्टली, मी सुद्धा नाही म्हणलेली ह्याला अंब्रेला शिवायला पण नंतर मी जेव्हा कटिंगला घेतलं म्हणलं असं काहीतरी शिवूया ज्यांनी आपणाला दिले ते कस्टमर असो मैत्रीण असो कोणी असो खुश व्हायला पाहिजे कोणीही नाराज नाही व्हायला पाहिजे तरच ती डिझाईन खूप छान दिसते, आणि तिला जी ड्रेस साडीचे ड्रेस पाठवले ते पॅन्ट आणि जॅकेट माझ्याकडंच आहे, एक टॉप एकदम छान बसल्या बोलले दुसरा टॉप थोडासा फिटिंगला 19-20 आहे म्हणजे तू घेऊन ये मी करून देते,
अप्रतिम असा फुल घेरचा लॉंगमध्ये खूप सुंदर असे दोन्हीही गाऊन झालेत. थोडंसं लेट झालं माझ्याकडून द्यायला, तर तुला खरंच सॉरी बोलते, पण मी थोडासा वेळ घेते कारण मला वेगळे काहीतरी डिझाईन करायचे असतात. जेव्हा डोकं शांत असते तेव्हाच मी साड्यांचे ड्रेसेस शिवायला घेते. डोकं शांत म्हणजे जेव्हा कामाचं खूप बर्डन असतं किंवा खूप शिवायचे असतात तेव्हा त्या ह्याच्यामध्ये घाईत किंवा धांदलीमध्ये कटिंग करत नाही ह्याचा. नॉर्मली ब्लाऊज असतील किंवा साड्यांचे वन पीस असतील जे स्लिप होत नाहीत, हातातून सरकत नाही, ते मी करते. पण असे हे ह्या दोन्हीला हे दोन्ही ड्रेस मी एकाच दिवसात शिवलेत, दोन्हीही कटिंग आणि आय थिंक शिलाई, हां दोन्हीसुद्धा. कारण एका दिवसाला 4-5 मी शिवू शकते, ते पण कॉटनचे आणि हातातून स्लिप न होणारा कपडा असायला. असा शिवपॉनचा असेल तर दोनच होतात किंवा जास्तीत जास्त ट्राय केलं तर 3 होऊ शकतात, पण दोन कारण हळदी कुंकू हे ते तिकडे येणं जाणं सगळीकडे चाललंय. पण तरीही मला खूप छान वाटतं. हा बघा मी हा असा वरती घेते, थांबगड मी हे बघा, हा कुठंही घेर मला कमी नाही वाटत, जेवढा तो आहे तेवढा आहे आहे. म्हणजे लुकवाईज तो खूप सुंदर आहे. तर कॉटनचा असेल तर कमी वापरतो थोडंफार, नाही तर नाही. हे असे मस्त दोन्ही ड्रेस झालेत. हा इथं ठेवते आणि दुसरा हँगरला लावतो तर कसा दिसेल ते पाहते शॉर्ट व्हिडिओमध्ये. तर मला तर हा माहिती नाही, असा ह्याला सोडूच वाटत नाही, इतका छान झाला आहे. मी खरंच सांग ड्रेस किती भारी झालेत ना. हा बघा ना गळ्याचा शेप एकदम व्यवस्थित आहे, छोटेसे हात आहेत, एवढाच बसला एवढ्या कपड्यामध्ये. नाहीतर तुम्ही बोलते कोपऱ्यापर्यंत आणि असे लांब नाही बसले. आणि इथे हा जॉईंट, ही जी डिझाईन आहे ही डिझाईन मस्त 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 असं येऊन ह्या बाजूला पार्नर हे असं बापरे काय कौतुक आहे यार. खरंच डिझाईनचं प्रिंटचं शिवणाऱ्यांचं सगळ्यांचंच काय, ही जी कला असते ना खरंच सांगते खूप वेगळं वाटतं. म्हणजे असे डिझाईन जेव्हा मी शूट करताना स्वतः पाहते ना तेव्हा माझा थकवा पूर्ण निघून जातो, भल्या दिवसभर हे असेल. कारण एक असतं तुम्ही जे काम करता त्याच्यात समाधान मिळणं हे खूप गरजेचं असतं, आणि तेही चांगल्या ह्याच्याने. कारण हेतू आपला अगर खूप चांगला असेल तर तुम्हाला बोलतात ना तुमचं कामही चांगलंच होतं. कारण तुम्ही कोणत्या मूडमध्ये असता, शिलाईचं राहू दे स्वयंपाक करायचं राहू दे, ते त्याच्यात उतरते. कदाचित हे शिवताना मी इतकं मन लावून शिवते त्यामुळे ते डिझाईन करते. हा जो कमरेचा भाग आहे हा जरा बिघडला, मी तुम्हाला दाखवते हा शेप बिघडला किंवा हा जो इकडचा लेअर दिसतोय तुम्हाला तो बिघड. हे बघा हे किंवा इकडे क्रॉस इकडे क्रॉस, तुम्हाला कुठेही हा घेर असा पाहिल्यानंतर वाटत नाही. म्हणजे तो लुकवाईज खूप सुंदर झाला. खूप वेळ लागतं सगळ्यात सांगते, मी खुर्ची घेऊन बसते थोडा वेळ. हे जे नवीन असते शिवताना एक विचार करायचं, अशा साड्यांची खूप प्रॅक्टिस झाल्यानंतर ह्या साड्या घ्या शिवायला, डायरेक्ट शिवायला घेऊ नका कारण खूप कंटाळा येतो आणि फिनिशिंग नसतं, कपडा खराब होतो. आधी कॉटनच्या कपड्यावरती खूप प्रॅक्टिस करा, त्यानंतर साडीची असली तर लहान मुलींची प्रॅक्टिस करा, म्हणजे 0 साईज ते 5 किंवा 10 वर्षापर्यंतचे. थोडंसं सुरुवातीला एका दिवसाला एक गाऊन नाही झालं तरी चालेल, एका गाऊनला तुम्हाला 2 दिवस लागते. सुरुवातीला तर तुम्हाला शिकताना महिन्यांना जाईल, पण जेव्हा तुम्ही परफेक्ट होतील तरी 4 दिवस लागलं तरी चालेल. आधी वरचा बॉडीचा पार्ट शिवून घ्या, त्यानंतर टक्स आहे, हाताने बऱ्याच ठिकाणी टक्स घ्यावं लागतात, मोठमोठे टाके शिलाईचे टाकून मग त्यानंतर शिवावं लागतं, नाहीतर गळ्याला फिनिशिंग नाही किंवा हे इकडे मुंडामध्ये खराब होणं हे सगळं होतं. कंटाळा न करता रेग्युलर तुम्ही जरा प्रॅक्टिस केली तर तुम्हाला ती गोष्ट जमणारच आहे. मग अर्धा झाला, दुसऱ्या दिवशी झाला, तिसऱ्या दिवशी झाला पाहायचं. ह्याच्यामध्ये कटिंग करताना इतका हा स्लिप होतो ना, अम्ब्रेला कटिंगचा व्हिडिओ जे धनश्रीचा जो रेड कलरचा स्लीवलेसचा शिवलेला आहे त्याचा व्हिडिओ, कटिंग शिलाई बॉडी पार्ट वेगळं असे 3 की 4 पॅटर्न केलेले आहेत, तर ते व्हिडिओ पूर्ण पहा. कारण असं टाकलं की तुमचे खूप जणांचे मेसेज येतात, पण तुम्ही तो व्हिडिओ पूर्ण पाहिला तर तुमच्या लक्षात येईल खूप आधी टाकलेलं आहे, तर तुम्ही ते चेकआउट करा. तर आता हा बॅक कॅमेराने ड्रेस दाखवते तुम्हाला. हा गळा आहे, हा पाठीमागचा आहे आणि हे कमरेचे इथं जॉईंट आहे आणि ह्याचा घेर बघा खूप सुंदर गेटअप दिसतोय. आणि मागचा जो खालचा लेअर आहे हा बिडिंगच्या वरती अवलंबून असतं. असा सुंदर सिम्पल साडीमधून डिझायनर ड्रेस झालेला आहे. आपण समोरून हा ड्रेस बघू कसा दिसतोय. ही ॲक्च्युली इथं समोर मी टाचणी लावले, पण ही डिझाईन छान दिसते, बघूया असं काय करता येतं का. समोर सिंपल असा हा वी गळा आहे, छोटेसे हात आहे. तर हे बघा ह्याचा लुक कसा दिसतो आणि ह्याचा घेर फुल घेर आहे. आता मी 1 साईडलाच हा इकडे अडकवला आणि तोही त्या साईडलाही तितकाच घेर आहे. तर असा ड्रेस तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. डमी आजचा व्हिडिओ इथं संपवतो सांग. हां आजचा व्हिडिओ इथं संपवतो. व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमच्या कपाट्यातल्या साड्या पाठवून द्या, आम्ही तुम्हाला छानपैकी ड्रेसेस शिवून देतो. भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.